पुण्यात कोर्टात आरोपींना हजर करण्यात आलं आणि यावेळी कोर्टात नेमकं काय घडलं पाहूयात, जाणून घेऊयात. सरकारी वकील निलेश लडकत यांनी म्हटलं की पुणे अपघात प्रकरणी आर्थिक देवाणघेवाण झाली. ससूनच्या सीसीटीव्ही जप्त करण्याचं काम सुरू आहे. हरनोळ यांच्या व्यतिरिक्त कोण होते, म्हणजे ब्लड रिपोर्ट तपासणारे कोण होते याचा देखील तपास सुरू आहे. ब्लड सॅम्पल कुणी घेतलं याचा शोध घ्यायचा. ससूनचं रजिस्टर जप्त करायचं. मूळ रक्ताच्या सॅम्पलचं काय केलं हे कळलं पाहिजे. चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी हवी असल्याची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केली. आरोपीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला, पोलिसांनी लावलेली बहुतांश कलमं जामीन पात्र आहेत.